हॅलो, नमस्कार. मी वैशाली. सर्वांना गुड मॉर्निंग. तर हे सकाळचं टायमिंग आहे. किती वाजलेत पाहू शकता तुम्ही? 7:10 झालेले आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी देवपूजा कधी करते, कशा प्रकारे असते माझी देवपूजा आणि किती वाजता असते. तर माझी देवपूजा सकाळी 7 वाजता असते. 7 ते 7:30 मी देवपूजेसाठी वेळ देते आणि थोडासा माझ्यासाठी. तर चला, आज 10 मिनिट थोडं उशीर झालेला आहे, थोडं आवरायचं होतं त्याच्यासाठी. तर चला, मी आज तुमच्याशी देवपूजेचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर देवपूजा ही माझी एकदम साध्या पद्धतीने असते, पण जी काही माझी देवपूजा असते ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर मंदिरातले पूर्ण देव खाली घेतलेले आहेत काढून आणि मंदिर साफ करून घेते. तर ही अशी रेग्युलर पूजा असते, रोजच असते माझी ही पूजा. देवपूजा करताना दरवाजा उघडा ठेवावा, दरवाजा उघडा ठेवूनच देवपूजा करावी. बस हे देवपूजेचं कापड आहे ते घेतलेलं आहे, रोज नाही चेंज करत. तर बस त्याच्यावर पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि देवाचे फोटो आहेत ते पुसून ठेवत आहे. तर हे कमी का आहेत, माझ्याकडे एवढंच का देव आहेत, मी तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बस दोनच फोटो आहेत, लक्ष्मीचा आहे, एक सरस्वतीचा पण आहे आणि एक गणपतीची छोटी मूर्ती आहे. तर ही मी देवाला गेल्यावर घेतलेली आहे. सांगेन मी कुठून आणली. तर आम्ही बालकृष्ण, तर हा बालकृष्ण आहे ना माझ्या लग्नातला आहे. तर तुम्हाला दाखवते, हा छोटासा आहे पण मी त्याला वस्त्र आणलेले आहेत. बालकृष्णाला पिंक कलरचं वस्त्र आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर त्याला वस्त्र घातले आणि फेटा आहे, फेटा आहे ग्रीन कलरचा. तर बस तोही ठेवून दिलेला आहे आणि हळदीकुंकू. तर देवीला हळदीकुंकू लावते, गणपतीला गुलाल लावते. तर बस आपल्याही कपाळाला लावून घेते आणि दिवा लावते. तर दिवा लावून झाल्यावर त्याला हळदीकुंकू लावते आणि नमस्कार करते आणि त्याच्यानंतरच निरांजन देवाला ओवाळते. तर बस नंतर अगरबत्ती असते आणि अगरबत्तीही ओवाळून एका बाजूला ठेवून देते. तर ही असते माझी डेली पूजा. तर आपली देवपूजा करून झाल्यावर थोडासा नैवेद्य दाखवावा, साखरेचा दाखवा, कशाचाही दाखवा तुम्ही. तर मी वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पाणी ओवाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आलेली आहे उंबऱ्याची देव पूजा करायला. आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा सकाळी उठल्यावर आणि त्याचीही पूजा आपण देवपूजा करून झाल्यावर करायची असते. तर इथं मी देवपूजा करत आहे आणि बस साखर वगैरे ठेवलेली आहे बाजूला आणि अगरबत्ती ओवाळून घेते. तर ही झालेली आहे इथं उंबरठ्याची पूजा. तर त्याच्यानंतर येते बाहेर तुळशीची पूजा करायला. तर मला तुळशीची पूजा करायला खूप आवडतं आणि बस तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि खाली पण स्वच्छ करून घेतलेले आहे. तिथे मी काढणार आहे रांगोळी. तर तुळशीला पाणी घालून झाल्यावर हळदीकुंकू, तर आपल्याही कपाळाला लावायचं हळदीकुंकू. आणि तुम्हाला तुळशीत बाजूला दिसत असेल पाणी ठेवलं आहे, तर हे पाणी पण असतं तुळशीमध्ये. तर बस आता रांगोळी काढून घेते. एकदम सिंपल आणि साधी आहे रांगोळी. तर मला येते रांगोळी, पण सकाळी एवढ्या घाईत नाही होत काढणं रांगोळी. पण आणि जागाही कमी आहे इथे, त्याच्यामुळे छोटीशीच काढते रांगोळी. तर आणि माझी रांगोळी का आवडली का हे सांगा मला कमेंटमध्ये. तर बस रांगोळीवर नेहमी हळदीकुंकू टाकावं. तर रांगोळी ही झालेली आहे काढून आणि तिथे खाली पण मी साखर ठेवते आणि तुळशीमध्ये पण साखर ठेवते. आणि या बाजूला टाकलेली आहे ती साखर मुंग्यांना टाकलेली आहे आणि बस पाणी ओवाळून नमस्कार करून घेतलेला आहे आणि दिवा पण लावलेला आहे. तर ही डेली असते अशी माझी पूजा. तर बस झालेली आहे तुळशीची पूजा इथे. तर माझी तुळशीची पूजा कशी वाटली देवपूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला हे 7:30 टायमिंगमध्ये देवपूजा करायला फार आवडतं आणि ते वातावरणही खूप आवडतं. तर या बाजूलाही तुळशीचं झाड आहे आणि तुळशीची पूजा करून झाल्यावर येते ती घरात. माझ्या एक कासव आहे, त्याचीही पूजा करते
पाणी चेंज करून पूजा करते आणि शेवट तुळस वाहते। तर इथे माझी शेवट देवपूजा संपन्न होते। तर देवपूजा झालेली आहे, 10 मिनिट उशिरा चालू केली त्याच्यामुळे 10 मिनिट उशिरा संपली, तर 7:30 अजून 10 मिनिट झालेले आहेत। तर चला आता टी टाईम तुमच्याशी शेअर करते जरासा थोडासा। तर इथून पुढे मी चहा पाणी वगैरे घेते। मला खरंच 7 ते 7:30 या वेळेत ना देवपूजा करायला आणि बाहेरचं वातावरण खूप आवडतं। तर याच वेळेत मी रेग्युलरली देवपूजा करत असते आणि त्याच्यानंतर चहा वगैरे। तर अशा झोपलेली आहे, ती उशिरा उठते, उशिरा झोपते, उशिरा उठते। दादा मात्र लवकर झोपतो, लवकर उठतो। तर त्याचं चाललं आहे काहीतरी प्रोजेक्टचं। तर चला चहा घेऊया आता आपण आणि मुलांना पाणी पण ठेवते गरम करायला। अजून आंघोळ्या व्हायच्या। तर इथं किचनवर पण माझा काय पसार आहे ते शेअर करते थोडंसं तुमच्याशी। तर सकाळी हे गेलेले आहेत फशीपला, सकाळी 6 वाजता जातात आणि 4 वाजता येतात। तर फशीपचं टायमिंग त्यांचं हे असं आहे, जाताना टिफिन घेऊन गेलेले आहेत। तर मी तर इथं टिफिन केलेले भांडे आहेत, या बाजूला आत्ता देवपूजा केलेले भांडे आहेत। चला अजून दूध गरम करायचं राहिलेलं आहे आणि चहा बाकी आहे। तर पहिलं दूध गरम करून घेते आणि नंतर चहा। सकाळी दूध 6 वाजता येतं आमच्याकडे। चट अद्रक वगैरे टाकलेलं आहे, थोडंसं तुळशीचं पान आणू आपण। मी काय करते सकाळी तुळशीचे पान आणते, घरात ठेवते, मुलंही खातात। आणि सकाळी सकाळी जरा तुळशीचे पानं खावीत, कमी आजारी पडतं, खोकला वगैरे येत नाही। तुळशीची पानं आणलेली आहेत, मी तास धुवून ठेवते घरात आंघोळ करून कोणी की खातात तुळशीची पानं। तर हे डेली रुटीन असतं माझं, हे असं एक तुळशीचं पान चहामध्ये पण टाकते, चहा खूप छान होतो। चला माझा चहा झालेला आहे, तर मी चहा घेते, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।